सांगलीच नाही तर सांगली पाठोपाठ भिवंडीच्या जागेवरून सुद्धा महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं भिवंडीच्या जागेवर आपल्या उमेदवाराची घोषणा करत काँग्रेसची कोंडी केली आहे. याचं कारण असं आहे की भिवंडीच्या जागेवरती चर्चा सुरू असतानाच शरद पवारांच्या पक्षानं घोषणा केली. ही भूमिका काँग्रेसची आहे. काँग्रेसचे इच्छुक उमेदवार दयानंद चोरगे यांनी तसं बोलूनही दाखवलं. कार्यकर्त्यांनी जर आग्रह धरला तर आपण अपक्ष म्हणून उभे राहू असंही चोरगे म्हणतात. आपले प्रतिनिधी राजू सोनावणे सध्या आपल्यासोबत आहेत. राजू, भिवंडीच्या जागेसाठी काँग्रेस आग्रही का होती आणि आता राष्ट्रवादीनं तर उमेदवार जाहीर सुद्धा केलाय, त्यामुळे त्याचे पडसाद कसे पाहायला मिळू शकतात? नरदा, आपण पाहतोय सांगलीच्या जागेवरती तिढा होता, त्याचप्रमाणे भिवंडीच्या जागेवरती सुद्धा महाविकास आघाडीमध्ये तिढा होता आणि भिवंडीची जागेची जी आहे निर्णय झाल्याशिवाय घोषणा करू नका अशा प्रकारची काँग्रेसच्या नेत्यांची भूमिका होती. मात्र काल शरदचंद्र पवार गटाची जी आहे ती घोषणा झाली आणि भिवंडीची जागा जी आहे त्यांनी घोषित केलेली आहे. त्यामुळे कुठेतरी काँग्रेसमध्ये जी आहे नाराजी आपल्याला पसरलेली पाहायला मिळते. कुठेतरी काँग्रेसची जी आहे ती ठाकरे गटाकडनं आणि राष्ट्रवादीकडनं जी आहे ती कोंडी केली जाते अशा प्रकारची भावना जी आहे ती नेत्यांची झालेली आहे. कारण सांगली असेल किंवा भिवंडी असेल दोन्हीही मतदारसंघ जे आहे ते पारंपरिक हे काँग्रेसचे आहे, त्यामुळे काँग्रेसला सुटावा अशा प्रकारची जी आहे ती मागणी लावून धरलेली होती. त्यामुळे सांगलीची जागेची जरी घोषणा झाली असेल तरी भिवंडीच्या जागेची घोषणा करू नये, जोपर्यंत आमच्या हायकमांडचा निर्णय होत नाही तोपर्यंत तुम्ही निर्णय घेऊ नका अशा प्रकारची भूमिका राज्यातल्या काँग्रेसच्या नेत्यांनी घेतलेली होती. मात्र काल शरदचंद्र पवार गटाकडनं याची घोषणा झाली आणि त्यामुळे पुन्हा एकदा जी आहे ती नाराजी आपल्याला काँग्रेसकडनं मोठ्या प्रमाणावरती वाढताना पाहायला मिळते. काँग्रेसचे जे काही उमेदवार आहेत दयानंद चोरगे यांनी सुद्धा भूमिका घेतलेली आहे की अशा प्रकारची जी आहे ती कोंडी योग्य नाहीये. जर यावरती निर्णय त्वरित झाला नाही तर मैत्रीपूर्ण लढत व्हावा आणि जर कार्यकर्त्यांचं आणि जर पक्षाचं म्हणणं असेल तर अपक्ष सुद्धा मी लढायला तयार आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे की भिवंडीच्या जागेवरती जे आहे ते काँग्रेसचा उमेदवार ठाम आहेत आणि सांगलीच्या जागेवरती सुद्धा विशाल पाटील जे आहे ते ठाम आहे. त्यामुळे जर शिवसेनेने सांगली आणि भिवंडीमधून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटांनी माघार घेतली नाही तर बंडखोरी होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे कुठेतरी महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होते की काय असा सुद्धा प्रश्न समोर आलेला आहे. कारण काँग्रेसच्या नेत्यांनी आधीच म्हटलेलं आहे का जर या दोन जागांवरती निर्णय होत नसेल तर मैत्रीपूर्ण लढत जी आहे ते करावी लागेल. मात्र शिवसेनेने जे आहे त्याला विरोध केलेला आहे, त्यामुळे साहजिकच आहे दोन्ही पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावरती नाराजी आपल्याला पाहायला मिळते. आता सांगलीची जागा असेल किंवा भिवंडी असेल किंवा अगदी दक्षिण मध्य मुंबईच्या तिन्ही जागांवरती जे आहे ते राज्यातले काँग्रेसचे नेते कुठलाही निर्णय घेणार नाही, थेट जे आहे हायकमांड याच्यावरती निर्णय घेतील अशा प्रकारचं सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे आता पुढच्या दोन दिवसामध्ये या तीनही जागांवरती काय निर्णय येतो हे बघणं अपेक्षित आहे. कारण तीनही जागांवरती पवार गट असेल किंवा शिवसेना असेल यांनी घोषणा केलेली आहे, त्यामुळे काँग्रेस जे आहे ते आक्रमक राहिलेली आहे. विशाल पाटील असतील किंवा अगदी चोरगे असतील हे आपल्या भूमिकेवरती ठाम आहेत. त्यामुळे आता काँग्रेसकडनं काय नेमका निर्णय होतोय हे पाहणं महत्वाचं राहील. मात्र कुठेतरी दोन्ही पक्षांनी जे आहे ती काँग्रेसची कोंडी केल्याची भावना जी आहे ते नेते खाजगीत बोलताना. आतापर्यंत चर्चा सुरू होती आणि अचानक शरदचंद्र पवार पक्षाकडनं उमेदवारच जाहीर झाला. काँग्रेसचा या मतदारसंघावरती दावा होता, त्यामुळे सांगली पाठोपाठ भिवंडीमुळे सुद्धा आता नाराजी किंवा तिढा वाढतो का याची चर्चा रंगतीये. धन्यवाद राजू या माहितीबद्दल. इकडे साताऱ्यामधनं खासदार उदय